आज रात्री मध्यरात्री बारा वाजून दोन मिनिटांनी अमावस्या संपतीये त्यानंतर अधिक मासाला मंगळवार दिनांक अठरा जुलैपासून प्रारंभ होईल तर निज म्हणजेच शुद्ध श्रावण हा महिना सतरा ऑगस्टपासून सुरू होतोय या दोन्ही मासामध्ये येणाऱ्या आठही सोमवारी भाविकांना व्रतवैकल्य आणि नित्यनैमित्तिक पूजा अर्चा यासह अन्य धार्मिक विधी करण्यात कोणतीही अडचण नाही असं श्री शाहू वैदिक स्कूलचे पुरोहित सदस्य जालिंदर गुरव आणि सहदेव गुरव यांनी स्पष्ट आहे अधिक मास हा दर तीन वर्षांनी एकदा येतो साधारण बत्तीस महिने सोळा दिवसाच्या अंतरानं हा अधिक मास येतो सध्या सर्व मान्यवर पुरोहितांकडून वापरात असणारी पंचांग ही सूर्य आणि चंद्रवर्षाच्या जनगणनेवर आधारित आहेत चंद्रवर्षात तीनशे चौसष्ट तर सौरवर्षात तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष मानलं जातं आणि या दोन्हीमध्ये अकरा दिवसांचा म्हणजेच तीन वर्षात तेहतीस दिवसांचा फरक पडतो मंगळवारपासून सुरू होणारा अधिक श्रावण मास तब्बल एकोणीस वर्षांनी आलाय यापूर्वी दोन हजार चारमध्ये अधिक मास श्रावण आला होता अधिक मास विष्णू उपासकांसाठी तर निज म्हणजेच शुद्ध श्रावण मास हा शिवपूजकांसाठी महत्वाचा या श्री महादेवाची यथासांग केली जाते अधिक मास मास आणि श्रावण यावर्षी एकत्र झाल्यामुळे दर सोमवारी केल्या जाणाऱ्या उपवासाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री शाहू वैदिक स्कूलचे पुरोहित जालिंदर आणि सहदेव गुरव यांनी खुलासा केलाय अधिक श्रावण मास मंगळवार अठरा जुलैपासून सुरू होतोय त्या पाठवते पाठ चोवीस आणि एकतीस जुलै तसंच सात आणि चौदा ऑगस्ट रोजी सोमवार येतोय या चारही सोमवार मधील भाविकांना नित्यनैमित्तिक धार्मिक कार्य करता येतील तर गुरुवार सतरा ऑगस्ट पासून निज म्हणजे शुद्ध श्रावण सुरू होतोय त्यानंतर एकवीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट तसंच चार आणि अकरा सप्टेंबर रोजी येणाऱ्या या निज श्रावणातील सोमवारी नागरिकांना श्रावणातील सत्यनारायण पूजेसह सर्व धार्मिक कार्य करता येतील असंही जालिंदर गुरव आणि सहदेव गुरव यांनी स्पष्ट केलंय आज आमोशा आहे आमोशा रात्री बारा वाजून दोन संपते उद्या आधिक श्रावणाचा पहिला दिवस त्याच्यानंतर चोवीस तारखेला चोवीस जुलैला पहिला समोर येतो त्याच्यानंतर एकतीस जुलैला दुसरा समोर येतो तिसरा सोमवार सात ऑगस्टला येतो आणि चौथा चौदा ऑगस्टला येतो हे आधिक श्रावणातले चार सोमवार आहेत याच्यामध्ये आपण नित्यनिर्मित पूजा अर्चा जप दान श्राद्ध ही कर्म करू शकतो त्याच्यानंतर नीजमाशामध्ये म्हणजे श्रावण मासामध्ये शुद्ध श्रावण असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये पहिला सतरा तारखेचा श्रावण आहे तो गुरुवार आहे सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पहिला गुरुवार येतो त्याच्यामध्ये पहिला सोमवार एकवीस ऑगस्ट त्याच्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट चार सप्टेंबर आणि अकरा सप्टेंबर असे चार सोमवार आहेत याच्यामध्ये आपण जे काय नित्यनिर्मित म्हणजे पूजा दानधर्म पंधरा सप्टेंबर रोजी निज श्रावण मासाची समाप्ती होतीये दर तीन वर्षांनी अधिक मास येतो यावी तब्बल एकोणीस वर्षांनी अधिक मास आणि निज श्रावण मास एकत्रित आलेत यानंतर दोन हजार बेचाळीस साली अधिक मास आणि निज श्रावण मास हा दुर्मिळ योग पुन्हा जुळून येणार आहे